अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा आहे. रायगड जिल्ह्याची लोकसंख्या मी आपल्याला सांगितली 26 लाखाच्या वरती गेली. मोठ्या प्रमाणात जनसंख्या ही गावांमध्ये शहरांमध्ये दोन्हीकडे वाढत चाललेली आहे. अशा वेळेला पनवेलची महापालिका आहे, शेजारी सिडकोचा सगळा परिसर आहे, विमानतळाचा विकास होतोय, जिल्ह्यामधली अन्य या ठिकाणी शहरं नगरपालिका आहेत, अध्यक्ष महोदय यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था काय? अध्यक्ष महोदय, या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांना शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था काय? अध्यक्ष महोदय, एकीकडे आपण पुणे जिल्ह्यातली जी धरणं आहेत याचं या रायगड जिल्ह्यामध्ये येणारं पाणी आहे, हे पाणी आता बंद करून ते वरच्या दिशेला वळवता येईल का याचा अभ्यास करायला सुरुवात केली. मग त्याच वेळेला ज्या कोकणामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो तिथं सिंचनाच्या मात्र या ठिकाणी प्रचंड तुटवडा आहे, तिथं पिण्याच्या पाण्याचा प्रचंड अशा पद्धतीनं तुटवडा भासत चाललाय. माझ्या पनवेल मतदारसंघामधल्या अनेक गावांच्या मध्ये या दृष्टिकोनातून अडचणी येत चालल्या आहेत आणि म्हणून अध्यक्ष महोदय या अनुषंगानं रायगड जिल्ह्यातल्या सिंचनाच्या आणि पाण्याच्या एकूणच व्यवस्थेच्या बाबतीमध्ये स्वतंत्रपणानं आढावा घेऊन त्या दृष्टिकोनातून पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, बजेटचा हा संपूर्ण आवाका पाहता कोकणाच्या दृष्टिकोनातून मग ते पाण्याचे विषय असू द्या, पर्यटनाचे विषय असू द्या, या सगळ्याच बाबतीमध्ये जर आमच्या पदरामध्ये काही पडणार नसेल तर हे निश्चितपणानं चिंताजनक आहे आणि मला अपेक्षा आहे की या दृष्टिकोनातून जी भावना आमच्या समोरच्या या ठिकाणी सहकारी सदस्यांनी व्यक्त केली त्याचा कुठे ना कुठेतरी अर्थमंत्र्यांना निश्चितपणाने विचार करावासा वाटेल आणि या कोकणाच्या साठी या कोकणाच्या विकासाचा गाडा पुढे जाण्यासाठी निश्चितपणाने विचार केला जाईल. तोपर्यंत मात्र या अर्थसंकल्पामधून आमच्या पत्रात काही पडलं नाही याचा निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद अध्यक्ष महोदय. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.